राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू आहे. कर्तव्य पथावर संचलनाचा सराव सध्या जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा लष्करी तुकड्यांच्या संचलनाचा सराव सुरू आहे. दरम्यान यंदा फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राजधानी दिल्लीतल्या कर्तव्य पथावर आतापासूनच प्रजासत्ताक दिन अर्थात 26 जानेवारीची जी तयारी आहे ती सुरू आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही तरुणांची एक तुकडी दाखल झालेली होती आणि परेडची जी रिहर्सल आहे ती सध्या या कर्तव्य पथावर पाहायला मिळते. दरवर्षी आपल्याला माहीत आहे वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ त्याचबरोबर मंत्रालयांचे चित्ररथ जे आहेत ते या कर्तव्य पथावरून जातात आणि VIP त्याचबरोबर VVIP देखील प्रजासत्ताक दिनाच्या या सोहळ्याला कर्तव्य पथावर उपस्थित असतात. आताही आपण पाहतोय एकाच युनिफॉर्ममध्ये अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं हे सगळं जे परेडची जी रिहर्सल आहे ती या ठिकाणी सुरू आहे. ही खरं तर तरुणींची एक तुकडी आहे. घोषणा देखील ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत आणि आतापासूनच जो नौसेनेची खरं तर ही तुकडी आहे आणि दरवर्षीप्रमाणे जो उत्साह असतो तो यंदा देखील आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीतच यंदा देखील प्रजासत्ताक दिनाचा जो सोहळा आहे तो सोहळा राजधानी दिल्लीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे कर्तव्य पथावर आतापासूनच ही जय्यत अशी तयारी आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली.